ನೆರೆ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಲು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಧರಣಿ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೆರೆ ಹಾವಳಿಯಿಂದ ಸಂತ್ರಸ್ತರಾದವರಿಗೆ ಕೂಡಲೇ ಸರ್ಕಾರ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಎಂದು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿಯ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಗುರುವಾರ ನಗರದ ಜಗತ್ಪ್ರತ್ತದಲ್ಲಿನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಬಿಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪ್ರತಿಮೆಯ ಬಳಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಧರಣಿ ನಡೆಸಿದರು. ಪಕ್ಷದ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಜಗದೇವ್ ಗುತ್ತೇದಾರ್ ಕಾಳ್ಗಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಮೇಯರ್ ಶರಣಕುಮಾರ್ ಮೋದಿ, ಮುಖಂಡರಾದ ಭೀಮರಾವ್ ಟಿಟಿ, ಸಂತೋಷ್ ಪಾಟೀಲ್ ಧನೂರ್, ಈರಣ್ಣ ಜಳಕಿ, ಲಿಂಗರಾಜ್, ತಾರಾಫೈಲ್, ಸಯೀದ್ ಅಹ್ಮದ್, ಶಿವಕುಮಾರ್ ಬಾಳಿ, ಶ್ರೀಮತಿ ಲತಾ, ರವಿ ರಾಠೋಳ್, ಪ್ರಭಾವತಿ ಪಾಟೀಲ್, ರೇಣುಕಾ ಚೌಹಾಣ್, ವಾಣಿಶ್ರೀ ಮುಂತಾದವರು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ಪ್ರತಿಭಟನೆಕಾರರು ನಂತರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿ ಎರಡು ಬಾರಿ ನೆರೆಯಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಮನೆ ಮಠಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕೇಂದ್ರ ಹಣಕಾಸು ಸಚಿವರು ಸೇರಿದಂತೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನೆರೆ ಪೀಡಿತ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ವೈಮಾನಿಕ ಸಮೀಕ್ಷೆ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೂ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಪರಿಹಾರ ನೀಡಿಲ್ಲ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು. ನೆರೆ ಹಾವಳಿಯಿಂದ 1,00,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಿಂತಲೂ ಅಧಿಕ ಹಾನಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಪತ್ತು ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಅವರು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ವರದಿ ಸರ್ಫರಾಜ್ ಬೇಗ್, E7 ನ್ಯೂಸ್, ಕಲಬುರಗಿ. ಫ್ಲಡ್ಸ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಮೇ ಫಸ್ ಗೇ ತೋ ಭಿ ಯೇ ಇತ್ನೇ ಎಂ ಪಿ ಹೈ ಏಕ್ ಏಕ್ ಎಂ ಪಿ ಭಿ ಉಸ್ಕಾ ಯೇ ನೈ ಲೇ ರಹಾ ಹೈ ಏಕ್ ಅಗೇನಿಸ್ಟ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಭಿ ನೈ ದೇ ರಹಾ ಹೈ ರಿಲೀಜ್ ಫಂಡ್ ರಿಲೀಜ್ ಕರ್ನಾ ಬೋಲ್ ಕೆ ಭಿ ಫೋರ್ಸ್ ನೈ ಡಾಲ್ ರಹೆ ಇಸಿಲಿಯೇ ಹಮ್ ಕರ್ನಾಟಕ ತಮಾಮ್ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಹಮ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸೇ ಹಮ್ ಯೇ ಉಸ್ಕೆ ವಾಸ್ತೆ ಯೇ ಧರಣಾ ಹಮ್ ತೈ ಕಿಯೇ ಹೈ ಉಸ್ಕೆ ವಾಸ್ತೆ ಹಮ್ ಧರಣಾ ಬೈಠೆ ಹೈ ಯೇ ಸೋ ಯೇ ದೇಖ್ ತೋ ದೇಖ್ ಕೆ ವೋ ಲೋಗ ಅಭಿ ತೋ ಫಂಡ್ಸ್ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹೋ ಯಾ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹೋ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಫಂಡ್ ರಿಲೀಜ್ ಕರ್ನಾ ಬೋಲ್ಕೆ ಆಪ್ಕೆ ತರಫ್ ಹಮ್ ಆಪ್ಕೆ ಇಸ್ಸೆ ಮಾಧ್ಯಮಕ್ಕೆ ಹಮ್ ಟ್ರೈ ಕರ ರಹೆ ಕೋಶಿಶ್ ಕರ ರಹೆ ಕಮಿಟಿಗೆ ಜಾನಿಬ್ ಸೆ ಆಜ್ ಯಹಾ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಔರ್ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೆ ವಿರುದ್ಧ ಏಕ್ ಯಹಾ ಪರ್ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಆಯೋಜನ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. इस संदर्भ में यहाँ पर केंद्र सरकार से डिमांड किया जा रहा है कि कर्नाटक में जो भीकर फ्लड सिचुएशन आई है यहाँ पर अभी तक कुछ भी यहाँ से केंद्र सरकार की जानिब से कुछ भी रिलीफ फंड नहीं दिया गया है. और इसके अलावा यहाँ पर नरेंद्र मोदी जी और सेंट्रल की जो टीम जो आनी थी अभी तक यहाँ पर दौरा नहीं की है. सिर्फ एक एरियल सर्वे के तौर पर आकर अमित शाह जी ने यहाँ लोगों को एक गलत मैसेज देकर चले गए हैं, जिसकी वजह से अभी तक भी वहाँ पर जो लोग उत्तर कर्नाटक में और साउथ कर्नाटक में लोग जो फंसे हैं उनके जो घर के जो घर उनके डैमेज हुए हैं और कई ऐसी क्रिटिकल सिचुएशन है. पूरे एनिमल्स आज मर गए हैं. तो ऐसी सिचुएशन में गरीब किसान बहुत परेशान है. उसको उन्होंने अभी तक उनको उनको बात तक नहीं की, उनके क्या समस्या हैं और उनको अल्टरनेट क्या अरेंजमेंट है उसका उन्होंने अभी तक नहीं किया है. ऐसे में ये जो केंद्र सरकार है, बीजेपी की सरकार है, ये मैं कहूँगा कि अब जनविरोधी सरकार हो गई है. मोदी जी कहा करते थे, बीजेपी कहा करते थे कि अच्छे दिन आएंगे और दूसरी बार जब वो चार्ज लेंगे, जब बीजेपी आएगी तो देश में विकास होगा, सबका साथ सबका विकास होगा. लेकिन ये सब वादे सब झूठे होकर रह गए. सिर्फ वो फॉरेन के दौरे, वो मुल्क ये मुल्क, वो कंट्री ये कंट्री, इसका ही वो दौरा कर रहे हैं. और यहाँ पर जो कर्नाटक में इतना सीवियर, इतना क्रिटिकल पोजीशन होने के बावजूद भी अभी तक उनके कान पर जू नहीं रह गई है. तो लिहाजा आज यहाँ डिस्ट्रिक्ट कांग्रेस कमेटी की जानिब से डिप्टी कमिश्नर के थ्रू प्राइम मिनिस्टर को यहाँ पर एक मेमोरेंडम दिया जा रहा है और उसमें डिमांड किया जा रहा है कि अदस्त बेग यानी अति शीघ्र वह जल्द से जल्द यहाँ पर रिलीफ फंड दिया जाकर कर सेंट्रल की एक दोबारा से एक स्पेशल टीम को भेजा जाए. पूरे कर्नाटक में कांग्रेस पार्टी की तरफ से जो धरना और आंदोलन चल रहा है वो बीजेपी की सरकार जो सेंट्रल और स्टेट गवर्नमेंट में है, जो फ्लड्स के लिए फ्लड रिलीफ के लिए वो लोगों ने जो कदम नहीं उठाया है और जो रिलीफ फंड वो लोग रिलीफ के लिए काम नहीं कर रहे हैं, उसके लिए उनको काम करने के लिए, उनको जागरूक करने के लिए और लोगों की भलाई के लिए काम करने के लिए वो लोगों को हम लोगों ने धरना बैठा है. और जितने पैसे वो खरीद और फरोख्त करने के लिए कर रहे हैं उतने पैसे लोगों की भलाई के लिए अगर वो खर्चा करने लगेंगे तो भलाई का काम होता है.
और लोगों की भलाई जब करना है तो पूरे कर्नाटक के लोग उनके होते हैं, अधिकार में आए तो सिर्फ बीजेपी के हमारे कांग्रेस के हमारे नहीं, लोग पूरे उनके सबके होते हैं, अधिकार में जो रहते हैं सबको लेकर चलना चाहिए उन्हें। और जहाँ पर भी लोग परेशान हैं वहाँ पर उन्हें रिलीफ देकर काम को आगे बढ़ाना चाहिए, क्योंकि चीफ मिनिस्टर की जिम्मेदारी होती है, कोई कांग्रेस या बीजेपी नहीं होता है। जो परेशान लोग होते हैं वो परेशान लोग रहते हैं और उनकी परेशानी दूर करना ये मुख्यमंत्री का काम है, लेकिन वो जातिवाद कर कर और जो है पार्टीवाद कर कर इनको देना इनको नहीं देना ऐसे काम कर रहे हैं। इसीलिए हमारी धरना यही मांग है कि वो लोग मिलकर सबके लिए काम करें। इतना कहते हैं, अपनी बात खत्म करता हूँ। परिहार केंद्र सरकार मत्तु राज्य सरकार, केंद्र सरकार मत्तु राज्य सरकार नम कर्नाटक के यावदुनु परिहार कोट्टिल्ल। ಬಹಳಷ್ಟು ಬಿಜೆಪಿಯವರು, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಾನ್ಯ ಮೋದಿಜಿಯವರು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದರೂ ಮೂರು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಮತ್ತು 25 ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರನ್ನು ಅವರು ಮೋದಿಜಿಯವರು ಬಂದಿದ್ದರೂ ಯಾವುದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಬಗ್ಗೆ ಪರಿಹಾರ, ನಮ್ಮ ನೆರ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಲಿಲ್ಲ. ಅವರು ಮೋದಿಯವರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾವುದನ್ನು ನ್ಯಾಯ ಪೈಸೆ ಇರಲಾರ್ದ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಪೈಸೆ ಯಾವುದನ್ನು ನಮ್ಮ ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಈ ನಾವು ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರ ಕಡೆಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹನೂ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀವಿ.